श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या अठरा सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा जो पंधरा दिवसांचा कालावधी आहे तर त्याला आपण पितृपक्ष म्हणून ओळखतो आपण वर्षभरामध्ये कोणत्याही दिवशी आपल्या पित्रांची सेवा करत नाही पण हा पितृपक्षाचा जो काळ असतो त्याच्यामध्ये जर आपण आपल्या पित्रांची सेवा केली तर आपल्या घरावरील संपूर्ण पितृदोष निघून जाण्यास मदत होते पण त्याचबरोबर अशी एक महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे पित्रांचं जेवण आता पित्रांसाठी त्यांच्या तिथीला आपण घरामध्ये जेवण बनवतो बनवतो आणि त्यांना तो नैवेद्य दाखवतो पण असा नैवेद्य दाखवत असताना काही चुका जर आपल्याकडून होत असतील काही भाज्या जर आपल्याकडून बनवल्या जात असतील किंवा काही भाज्या जर त्या जेवणामध्ये येत असतील तर अशा वेळी नक्कीच पितृदोष जो आहे तो वाढत असतो कारण या भाज्या ज्या आहेत त्या पितृ काळामध्ये बनवल्या जात नाहीत किंवा बनवू नये असं सांगितलं जातं आणि आपल्याकडून नेमकी ती चूक होते किंवा कधी कधी आपल्याला माहीत नसतं की या भाज्या टाकाव्यात की नाही टाकाव्यात आणि आपल्याकडून ह्या भाज्या बनवल्या जातात पण तुमच्या पित्रांना या गोष्टी आवडत असतील तरी सुद्धा तुम्ही त्या त्यांना आवडतात म्हणून पितृपक्षाच्या काळामध्ये बनवू नये दर जा ला ना। तर अशा कोणत्या भाज्या आहेत अशा काही भाज्या मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या पितृ पक्षामध्ये अजिबात आपल्याला बनवायच्या नाहीत पितरांसाठीच्या जीवनामध्ये तर अजिबातच याचा वापर करायचा नाही अशा कोणत्या भाज्या आहेत चला जाणून घेऊया त्याचबरोबर चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल त्याचबरोबर माझा आवाज जर तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर इतरांसोबत शेअर देखील करा तर बघा पितृपक्ष जो आहे तो अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये आहे आपण हा पंधरवाडा जो आहे तो पितृंची सेवा करण्यासाठी घालव घालवायचा आहे आता पितृदोष कुणाला लागतात ला कसे लागतात याचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे पण पितृदोष जर लागलेले असतील तर एवढं सांगेल की आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची चांगली कामं होत नाही म्हणजे तुम्ही कोणतंही चांगलं काम करायला जा त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही अगदी तुमच्या घरामध्ये लग्न जमवायचं असेल किंवा मग इतर काहीही कामं असू द्या तुम्ही नोकरीच्या संबंधी व्यवसायाच्या संबंधी कुठे जात असाल तरी सुद्धा तुम्हाला पितृदोषामुळे या अडचणी ज्या आहेत त्या येऊ शकतात आपल्या घरामध्ये संतती सुख प्राप्त होत नाही आपल्याला मुलं जे असतात त्या मुलांची लग्न जमत नाही नेहमीच घरातली स्त्री महिला जी आहे ती आजारी पडते किंवा वारंवार घरामधली एखादी व्यक्ती आजारी पडत असते असे जे पितृदोष आहे ते लागल्याची लक्षणे असतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतंही काम व्यवस्थितरित्या होत नाही सारखासारखंच आजार पण घरामध्ये असणं हे सुद्धा आपण व्यवस्थितरित्या आपल्या पित्रांचा पित्रांसाठी काही सेवा केलेल्या नसेल तर नक्कीच ते आपल्यावरती नाराज होतात आणि त्याचेच दोष आपल्याला ला लागत असतात तर हे दू दोष दूर, दूर करणं फार महत्वाचं असतं आणि त्यासाठी छोटे मोठे उपाय सुद्धा तुम्ही करू शकता त्यातलाच पहिला जो उपाय आहे तो पितृपक्षामध्ये कायम रोज आपल्याला देवघरामध्ये आणि देवघराच्या आजूबाजूला किंवा मग बाहेर आपल्या जे किचन असतं स्वयंपाकघर असतं तिथे एक तांब्याभर पाणी जे आहे ते पित्रांच्या नावाने नक्की ठेवा त्याच्यामध्ये तुम्ही काळी तीळ घालू शकतात त्यात बरोबर थोडंसं अत्तर घालू शकता या गोष्टी जर घातल्या तर पितृ जे आहे ते आपल्यावरती प्रसन्न होतात तर हा जो उपाय आहे अगदी साधा सोपा आहे पण तो तुम्ही नक्की करा त्याच्यामुळे नक्कीच पितृदोष जे आहे ते कमी होण्यास मदत होईल आता बघा पितृ पक्षामध्ये जी आपली तिथी असते आपल्या पूर्वजांची गेलेली तिथी असते तर त्या दिवसाला आपण पित्र करत असतो मग आता एखादी अविधवा श्री जर गेलेली असेल किंवा एक्सपायर झालेली असेल तर अशा वेळी तिचं नवमी श्राद्ध जे आहे नवमीच्या दिवशी तिची अविधवा नवमी म्हणून ज्या तिथीला ओळखलं जातं नवमी तिथीला तर त्या दिवशी तिच्या नावाने हे भोजन जे आहे ते दिलं जातं तर आता आपण कोणत्याही दिवशी आपलं भरणी येऊ द्या किंवा मग कोणत्याही दिवशी आपली जी तिथी आहे आपल्या पूर्वजांची ती येऊ द्या पण या गोष्टी लक्षात ठेवा की आपल्याला चार पाच प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या अजिबात याच्यामध्ये वापरायच्या नाही आता बऱ्याच वेळा आपण काय बनवतो की पित्रांसाठी म्हणून आपण आप जेव्हा जेवण बनवत असतो तेव्हा कांदा लसूणचा वापर आपल्याकडून आवर्जून केला जातो पण हे अत्यंत चुकीचं आहे देवतांच्या नैवेद्यासाठी जसं कांदा लसूण वर्ज्य मानला जातो तसाच पित्रांच्या जेवणासाठी सुद्धा आपण कांदा लसूण जो आहे तो वर्ज ठेवावा जेव्हा तुम्ही पित्रांचं जेवण बनवत असता आपल्या पूर्वजांसाठी जेवण बनवत असता तर त्यावेळी कांदा लसूण हा वापरू नये त्याच्यानंतर दुसरी जी भाजी आहे ती आहे कोबीची भाजी कोबीची भाजी सर्रास आपण खातो नियमितपणे आपल्या जेवणामध्ये असते परंतु जेव्हा पितृ पितृपक्ष असतो आणि पितृपक्षामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या पित्रांचं जेवण आपल्या घरी असतं पित्रांची तिथी असते तर त्या दिवशी त्या जेवणामध्ये कोबीची भाजी जी आहे ती आपल्याला घालायची नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे काळे हरभरे बऱ्याच वेळा काळे हरभरे जे आहे ती मटकी वगैरे बनवण्यासाठी आपण वापरतो पितृपक्षामध्ये याचा सर्रास वापर होतो पण हे करणं चुक अत्यंत चुकीचं आहे कारण काळे हरभरे हर जे आहेत भिजवलेले काळे हरभरे हे सुद्धा पितृपक्षाच्या जेवणामध्ये नसावेत असं सा सांगितलं जातं त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तामसिक पदार्थ आता तामसिक पदार्थांमध्ये काय येतं तर सर्वात विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे नॉनव्हेज तर नॉनव्हेज या, या कालावधीमध्ये चुकूनही घरा आपल्या घरामध्ये बनवायचं नाही आपल्या पित्रांना जरी ते आवडत असेल किंवा त्यांच्या नियमितपणे खाण्यामध्ये असेल तरीसुद्धा आपल्याला पितृपक्षामध्ये हे जेवण जे आहे ते बनवता येणार नाही तर याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे त्याचबरोबर पुढची भाजी आहे ती म्हणजे वांग्याची भाजी तर वांग्याची भाजी जी आहे ती काही असे सण असतात की श्रावण महिना पण असतो की ज्याच्यामध्ये आपण वांग्याची भाजी खात नाही त्याच पद्धतीने या न या पितृपक्षामध्ये सुद्धा वांग्याची भाजी जी आहे ती आवडजून आपण वर्ज करायची आहे आपल्या जेवणामध्ये विशेषतः पित्रांच्या जेवणामध्ये जे आहे या भाज्यांचा वापर अजिबात करू नका या काही भाज्या आहेत की ज्या मी तुम्हाला सांगितल्या की या अजिबात आपल्याला पित्रांच्या जेवणामध्ये वापरायच्या नाही तुम्हाला जर बाकीच्या जेवणामध्ये तुम्हाला वापरायच्या असतील तर रेग्युलर तुम्ही वापरू शकता फक्त ज्या दिवशी आपले पित्र आहेत त्या दिवशी या गोष्टींचा अजिबात वापर करू नका विशेषतः कांदा लसूण असल्याशिवाय भाजीच होत नाही किंवा कांदा लसूण असल्याशिवाय मला काही कामच जमत नाही हा जो विचार आहे तो सोडा म्हणजे काय होईल की या गोष्टी ज्या आहे त्या जेवणामध्ये आपोआप येणार नाही कारण आपण काय करतो बऱ्याच बऱ्याच भाज्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपण पित्रांच्या नावाने बनवत असतो पण जेव्हा ह्या भाज्या बनवतो तेव्हा जर चुकून त्याच्यामध्ये या न टाकणाऱ्या भाज्या जर गेल्या तर किंवा कांदा लसूण जर वापरल्या गेला तर त्या भाजी त्या भा ती भाजी असेल किंवा मग ज्या गोष्टी असतील तुम्ही ज्या पित्रांसाठी करत आहात तर तो नैवेद्य समान मान मानला जात नाही आणि त्याच्यामुळे त्याचा काहीही फायदा आपल्या घराला होत नाही म्हणून पितृपक्षामध्ये आवर्जून लक्षात ठेवा की आपल्याला या गोष्टी ज्या ता आहेत त्या टाळायच्या आहेत याच्यामध्ये तुम्ही विशेष महत्त्वाची म्हणजे तांदळाची खीर जी आहे ती बनवू शकता त्याचबरोबर मेदू वडे बनवू शकता चटणी बनवू शकता खूप सारे पदार्थ जे आहेत ते आपण पित्रांच्या जेवणासाठी बनवत असतो भजी भजी कुरडई तांदळाची खीर चपाती आणि अशा अनेक गोष्टी ज्या आहेत पापड लोणचं या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आवर्जून या जेवणामध्ये ठेवत असतो आपलं आपले पितर आपल्यावरती प्रसन्न व्हावेत हीच एक याच्या मागची भावना असते आणि म्हणूनच आपण पहिला जो नैवेद्य आहे तर आपल्या पित्रांचा जिथे आपल्या घरामध्ये फोटो असेल तर त्याने त्या फोटोलासुद्धा आपल्याला एक नैवेद्य जो आहे तो ठेवायचा आहे नंतर तो तुम्ही कावळ्याला कुत्र्याला गाईला कोणालाही घालू शकता आणि त्याच्यानंतर आपल्या आपल्या छतावरती जर कावळा आलेला असेल तर त्याला आपण घास द्यायचा आहे कारण जेव्हा आपलं पितृपक्षामधले जेव्हा दिवस येतात किंवा मग जेव्हा आपली तिथी येते आपल्या पूर्वजांची तिथी येते तेव्हा आपण कावळ्याला घास देत असतो अशा पद्धतीने आपण दुपारी बाराच्या अगोदरच हा घास जो आहे तो देण्याचा प्रयत्न करण्याचा करायचा आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन आला असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद